सध्या मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन कथानकांची निर्मिती होतीये, तर सन मराठी वाहिनीवर कोकणातील आराध्य दैवत राखणदार क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या लाडक्या मालिकेत नेमकं काय घडलंय. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की बायोचा विचित्र अवतार पाहून बाबी आणि भोळा मामा दोघेही घाबरतात आणि तिला जकिणीने धरले अशी समजूत करून घेतात, आणि तेव्हाच शालू तिथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणते. तिकडे भाई खोत गावातील सोनार धाकल्या शेठच्या घरी येतो आणि 10 लाखांची मागणी करतो. तेव्हा धाकल्या शेठ खोताचा अपमान करून त्याला हाकलवून लावतो. यानंतर खोत वालावलकराकडे येतो आणि तिथेही 10 लाखांची मागणी करतो, मात्र इथेही त्याचा अपमान केला जातो. यानंतर खोताच्या वाड्यावरती श्रीवंदीसाठी लाडू बनवत असते, तेव्हा नानी तिथे येऊन तिसरीच्या नकळत लाडवांमध्ये काचेच्या बांगड्यांचे तुकडे करून घालते. या गोष्टींपासून अनभिन्न असलेली तिसरी तेच लाडू घेऊन निघते, तेव्हा भोळा मामाच्या रूपातील वेतोबा ते लाडू खातो आणि मनातल्या मनात हे लाडू आता खाण्यायोग्य आहेत असं म्हणतो. तर आता मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही मालिका फक्त आणि फक्त सन मराठी वाहिनीवर. आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.